भाग्य व कर्माचा शुभसंयोग, परिश्रमातून उन्नतीचे मोठे योग, आपल्याकडून झालेली चूक योग्य वेळी सुधरवून घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण एखाद्या चुकीला जेवढा उशीर होत जातो तेवढी ती चूक जास्त त्रासदायक होत जाते. ही बाब मीन राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. गुरु महाराजांची जलतत्वाची व अत्यंत संवेदनशील रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे. कुणालाही जमेल ती सर्व मदत करणं, सर्वांशी सौम्यतेने वागणं हा तुमचा स्थायी भाव आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण ऑगस्ट 2024 या महिन्याचं राशीभविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशीत येणारे ग्रह प्रामुख्याने लक्षात घ्यावे लागतात, कारण ते तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव टाकतात. याशिवाय राशी स्वामीच्या स्थितीचा देखील प्रभाव असतो. तुमच्या राशीमध्ये राहू ग्रह विराजमान आहे. राहू म्हणजे अग्रेसिव्हनेस, राहू म्हणजे मिळवणं, राहू म्हणजे अटॅचमेंट होय. या सर्व गोष्टी तुमच्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे अर्थातच तुम्ही आपल्या स्वभावाच्या विरुद्ध अनेक गोष्टी करता ज्याचा तुम्हाला नंतर मानसिक त्रास होतो. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी, कारण असा अनुभव तुम्हाला मागील काही महिन्यापासून सातत्याने येत असेल. तुम्ही आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध एखाद्या गोष्टीसाठी विनाकारण वाद घालत आहात. त्या स्वभावाकडे लक्ष द्या. स्वतःमध्ये योग्य वेळी योग्य बदल करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे, ज्यामुळे धन अधिपती धनाच्या धनात ही स्थिती निर्माण झालेली आहे, जी अत्यंत शुभ मानली जाते. विशेष बाब म्हणजे तिथे ते तुमच्या राशीस्वामीसह विराजमान आहेत, ज्यामुळे परिश्रमातून धनप्राप्तीचे मोठे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत. मात्र कुटुंबात विसंवाद होऊ शकतो, त्यामुळे योग्य वेळी कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या. पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो, मात्र माणसं तुटली तर पुन्हा जोडणं कठीण असतं. ही बाब लक्षात घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेव तुमच्या षष्ठ स्थानात शत्रू राशीमध्ये विराजमान आहे, ज्यामुळे परिश्रम करण्यापेक्षा त्याला टाळण्याची एक प्रवृत्ती तुमच्यात निर्माण होईल. विशेष बाब म्हणजे या काळात तुमचे स्पर्धक अधिक परिश्रम करतील, त्यामुळे योग्य परिश्रम करून स्वतःची प्रगती साध्य करण्याकडे तुम्ही अधिक लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही, कारण वास्तू वाहनाचे शुभ योग या काळात तुमच्यासाठी नाही. तसंही या गोष्टी आपण दररोज घेत नाही. वास्तू वाहन या गोष्टी शुभ योगांवर जर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात, म्हणून त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची घाई करू नये. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी शुभ योग नक्कीच निर्माण होतील, म्हणून थोडी प्रतीक्षा करा, तुमच्यासाठी लाभदायक राहील. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल. विशेषतः जे जातक आर्ट्स शाखेत, कला शाखेत, आर्किटेक्टचं शिक्षण घेत असाल तर या काळात तुम्हाला मोठं यश प्राप्त होईल. तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल तर या काळात तुमचे परदेशात जाण्याचे योग वाढत आहे, त्यात तुम्हाला बऱ्यापैकी यश प्राप्त होईल.
किंवा जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला तर तिथे तुम्हाला लगेचच पार्ट टाईम जॉब करण्याची संधी प्राप्त होताना दिसत आहे. त्यामुळे जे जातक परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न बघत आहे त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवे. त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होत. तुम्हीही बनू शकता उत्तम ज्योतिषी. मनुष्य जन्माला आल्यानंतर काही वर्षातच त्याला त्याचं शिक्षण, नोकरी, लग्न, वैवाहिक आयुष्य, जोडीदार संतती या साऱ्या गोष्टी जाणून घेण्याची, समजून घेण्याची सोय ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळेच आज लाखो लोक ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय सन्मानाने करतात. या शास्त्रावर करोडो लोकांचा विश्वास आहे. तुम्ही देखील कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी शास्त्र समजल्यानंतर सांगू शकता. अर्थात प्रत्येकाच्या आयुष्याचा GPS सांगणारं शास्त्र अस्तित्वात आहे. हे शास्त्र काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यशाळा. आणि हो, फी फक्त 500 रुपये. चला तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि बना उत्तम ज्योतिषी. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. मुख्यतः गळा दुखणं, पाठीचं दुखणं वाढण्याची शक्यता आहे. म्हणून या काळात तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. अत्यंत आवश्यक असेल व दुसरा कुठलाही पर्याय नसेल तर कर्ज घ्या. अन्यथा या काळात कर्जाचा विचार न करणं तुमच्यासाठी लाभदायक राहील. मंगळाची दृष्टी जेव्हा षष्ठ स्थानावर असते तेव्हा अशा काळात शक्यतोवर कर्ज घेऊ नये ही बाब लक्षात घ्या. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी थोडा त्रासाचा राहील. स्वतःची तुम्ही योग्य ती काळजी घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मीन जातकांसाठी हा काळ बऱ्यापैकी यशाचा म्हणता येईल. तुम्ही स्पर्धेमध्ये यश मिळवून प्रगतीकडे वाटचाल कराल. नोकरीमध्ये विविध पद्धतीने तुमचं कर्तृत्व, तुमची बुद्धिमत्ता सगळ्यांच्या समोर येईल. त्याचा दीर्घकालीन लाभ तुम्हाला प्राप्त होईल. मात्र व्यावसायिक जातकांसाठी हा काळ थोडा कठीण राहील. कारण व्यवसाय नाकारण्याची भावना तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. म्हणजे आपण व्यवसाय सोडून नोकरी करावी का असा विचार तुम्ही करू शकता. मात्र निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची घाई करू नका. हा महिना थोडा थांबून घ्या. पुढील महिन्यात तुमचे विचार पुन्हा बदलतील आणि तुम्ही पुन्हा व्यवसायात उत्तमरित्या कार्यरत व्हाल. म्हणून लगेचच घाई करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या महिन्यात अनेक प्रकारचे शुभसंकेत निर्माण झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती मंगळदेव राशीस्वामी गुरुदेवांच्या युतीत असल्यामुळे भाग्य आणि कर्म यांचा एक अत्यंत सुंदर संयोग तुमच्यासाठी निर्माण झाला आहे, ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. प्रवासातून लाभ होणं, प्रवासातून प्रगती होणं हे मुख्य विभाग इथे समोर येतात. मुख्य बाब म्हणजे हा एक केंद्र तिकून राजयोग तयार झालेला आहे असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल. कारण जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, भाग्येश मंगळदेव आणि राशीस्वामी व कर्मेश असलेले गुरुदेव हे युतीमध्ये आहेत. त्यांनी तुमच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण केलेला आहे. हा राजयोग तुमच्या परिश्रमाच्या स्थानात निर्माण झालेला आहे. केंद्र त्रिकोण योगाला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो. जो तो जेव्हा परिश्रम स्थानात निर्माण होतो तेव्हा निसर्ग तुम्हाला सांगतो की बाबा रे, तू परिश्रम कर, मी तुला यश नक्कीच देईल. म्हणून या काळाचा लाभ घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते. कारण ते तुमचे लाभेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे. त्यांच्या या स्थितीचा अर्थ म्हणजे जेवढा लाभ होईल तेवढाच खर्च तुमच्यासाठी अगोदरच आखलेला असेल. जसं मी अगोदरही सांगितलं की मीन जातक या काळात बऱ्यापैकी परिश्रम करतील. उच्च शिक्षणासाठी घरापासून लांब जाण्याचे योग निर्माण होत आहे. त्यानुसार खर्चाचे देखील अनेक योग आहेत. अनारोग्याच्या काही समस्या निर्माण होऊ शकतात.
म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी 10, 19 आणि 27 हे दिवस शुभ आहे. म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा. तर 7, 17 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठे परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा विचार केला असता शनिदेवांचं वक्री गोचर सुरू आहे. परिणामी या काळात त्यांचं बळ वाढलेलं असतं. अशा काळात शनिदेवांचे मंत्र लाभदायक ठरतात. त्यामुळे प्रत्येक राशीसाठी मी शनिदेवांचे काही मंत्र देत आहे. दररोज त्या मंत्राचा जाप करावा. त्यानुसार मीन जातकांसाठी ओम विरोधाधार भूमये नमः, ओम भेदास्पद स्वभावाय नमः, ओम वज्रदेहाय नमः हे मंत्र सुचवण्यात येत आहे. त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट 2024 कसा राहील हे समजण्यासाठी 12 व्हिडिओ आपण तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.